नमस्कार, मी अंजली, अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहोत खोबऱ्याची वडी आणि नारळाच्या वड्या याला पण म्हणतात, आणि तुम्ही याला नारळाची बर्फी पण म्हणू शकता. तर चला, आज आपण ताज्या नारळापासून बर्फी कशी बनवली जाते ते पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे दोन नारळ फोडून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्या पाठीमागचा जो ब्राऊन कलरचा पार्ट आहे तो आपल्याला रिमूव्ह करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली बर्फी दिसायला एकदम सुंदर पांढरशुभ्र दिसेल आणि खाण्यास तितकी चविष्ट होईल. तर तुम्ही काढलात तरी चालेल, नाही काढलात तरी चालेल, फक्त बर्फीला एक चांगला कलर येतो. त्यासाठी मी हे काढून घेतलेलं आहे, ते छोटे छोटे तुकडे करून मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे दिसायला पण किती पांढरशुभ्र दिसतात आणि याची पेस्ट तर खूपच छान होते. तर चला याला 5 मिनटं मिक्सरवर ग्राइंड करून घेऊया. आपण 1 कप हे ताजं नारळ जे आपण खाऊन घेतलेलं आहे किंवा मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे ते 1 कप आहे. इथे मी 1/2 कप साखर वापरते आहे. जर तुमचा नारळ 1 कप असेल तर तुम्हाला 1/2 कप साखर वापरायची आहे. आणि 3 मोठे चमचे आपण इथं दुधावरची जी साय असते ती घेतलेली आहे, आणि 1 चमचा इलायचीची पावडर घेतली आहे, आणि थोडेसे पिस्ता. सगळ्यात प्रथम आपण आता नारळाची वडी बनवण्यासाठी एका कढाईचा वापर करणार आहोत. इथे मी नॉनस्टिकची कढाई वापरली आहे. शक्यतो नॉनस्टिकच्या कढाईत वापरा, जेणेकरून जे तुमचं खोबर आहे ते खाली चिटकणार नाही. तर यात मी 1 चमचा साजूक तूप टाकलेलं आहे. साजूक तुपामुळे नारळ लवकर खाली चिटकत नाही. तर हा फ्रेश नारळ आहे, त्यामुळं यामध्ये थोडंसं मॉइश्चर असतं आणि हे चिटकण्याची शक्यता असते, त्यामुळं मी इथे साजूक तुपाचा यूज केला आहे. तर याला आता आपण मंद आचेवर 1-5 मिनटं भाजून घेऊया, म्हणजे यातला जो ओलसरपणा आहे थोडासा कमी झाला पाहिजे. 1-2-3 मिनटानंतर आपण यात साखर ॲड करणार आहोत. मी इथे 1 वाटीचं प्रमाण घेतलं आहे. जर तुमचं 1 ग्लास नारळाचा खव किंवा खसून घेतलेलं जर खोबरं असेल तर त्यासाठी तुम्हाला 1/2 ग्लास साखर वापरावी लागेल. तर मी इथे वाटीच्या प्रमाणे प्रमाण घेतलेलं आहे, 1/2 वाटी साखरी घेतलेली आहे मी इथे. आणि आता आपण हे मिश्रण एकदम चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं आहे. एक बघा तुम्ही, 1-2 मिनटानंतर हे जे साखर आहे वितळायला सुरू होते आणि आपला नारळ ओला होतो. यात आता आपल्याला 3 चमचे मी दुधावरची जी फ्रेश क्रीम असते, जी मलाई असते, तीच घेतलेली आहे. आणि जर तुमच्याकडे ही फ्रेश क्रीम किंवा दुधावरची साय नसेल तर तुम्ही अमूलची जी क्रीम असते ती पण यूज करू शकता. 5-7 मिनटानंतर अशा पद्धतीने आपला नारळ जी साखर आणि जी मलाई आहे ते ॲब्झॉर्ब करेल. यात आपण 1 चमचा इलायचीची पूड टाकणार आहोत आणि परत एकदा याला चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे. 7 मिनिट आपल्याला हे मंद आचेवर असंच परतून घ्यायचं आहे. एकदा काय ही बर्फी जमण्याचे सारण आपलं तयार झालं की आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर बघा अशाच पद्धतीने आपल्या याला परतत राहायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे आणि खूप झटपट ही नारळाची वडी तयार होते. आणि नवरात्रीसाठी तर तुम्ही ही खास बनवू शकता. उपवासाला पण ही नारळवडी तुम्ही खाऊ शकता. त्यात विलायची टाकली तरी चालेल, नाही टाकली तरी चालेल. जर तुम्ही विलायची खात नसाल तर ते तुम्ही अवॉइड पण करू शकता. तुम्ही बघू शकता इथे बर्फीचं सारण पूर्णपणे तयार आहे. तर आता आपण जी नारळाची वडी किंवा बर्फी आहे ते जमवून घेऊया. तर मी इथे एका केकचा पॉट किंवा टिन आहे माझ्याकडे, त्याचा यूज केला आहे. जर हे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही थाळी किंवा स्टीलची परात प्लेट जेही तुमच्याकडे घरी अवेलेबल असेल त्याचा तुम्ही यूज करू शकता. तर त्यावर आपण 1 चमचा साजूक तूप टाकून थोडंसं ब्रशअप करणार आहोत, जेणेकरून आपली जी वडी आहे ती खाली चिटकणार नाही आणि ती अलगदपणे निघेल. तर अशाच पद्धतीने आता हे नारळाच्या वडीचे जे सारण आहे आपण तयार केलेलं ते ह्या टिनमध्ये टाकून प्रेस करायचं आहे आपल्याला, आणि एक चांगल्या प्रकारे हे घट्ट जमवून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्या वड्या ज्या आहेत ते एकदम सुंदर पडतील. तुम्ही बघू शकता इथे तुम्ही हाताने जरी प्रेस केलं तरी चालेल, पण हे थोडंसं सारण गरम आहे त्यामुळे मी इथे 1 चमच्याच्या साह्याने याला जमवून घेतलेलं आहे. आणि 1 इंच असं तुम्हाला थोडीशी उंची त्या बर्फीची किंवा वडीची ठेवायची आहे, जेणेकरून वडी एकदम सुंदर दिसेल. तर चला आता आपण याला 1/2 तास असंच बाहेर ठेवणार आहोत.
जमवण्यासाठी वडी ही आपली अर्धा तास आपल्याला अशाच पद्धतीने ठेवाय. अर्धा तास झालेला आहे आणि आपली नारळ वडी पूर्णपणे तयार आहे. तर आता आपण याला छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेणार आहोत. त्या अगोदर आपल्याला याच्या ज्या चारही साईड्स आहेत एका चाकूच्या साह्याने आपल्याला ह्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून एकदम अलगदपणे ही आपली नारळवडी निघेल. आता आपण एका प्लेटवर हे काढून घेऊया आणि याला थोडंसं टॅप करूया. तुम्ही बघू शकता इथे की आपली नारळवडी एकदम मस्त जमलेली आहे आणि एकदम सुंदर पांढरीशुभ्र ही नारळवडी दिसते, कारण आपण त्याच्या पाठीमागचा जो ब्राऊन कलर होता नारळाचा तो काढून टाकलेला आहे. त्याच्यामुळं नारळाला एकदम पांढरा शुभ्र कलर येतो आणि बर्फी पण तशीच बनते, किंवा नारळवडी पण एकदम दिसायला सुरेख आणि खायला एकदम चविष्ट पौष्टिक ही नारळवडी तयार होते. तर 1 इंचच्या आकाराचे आपण अशा प्रकारे त्याचे तुकडे करून घेऊया, किंवा तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही ही बर्फी कट करू शकता. बघा याची थिकनेस तुम्ही पाहू शकता की किती जाड आणि ही एकदम सॉफ्ट आहे. मी तुम्हाला हे कट पण करून दाखवणार आहे. एकदम आतमध्ये ही सॉफ्ट अशी नारळवडी किंवा खोबऱ्याची वडी तयार आहे. तर आता आपण याला एका प्लेटमध्ये सर्व करूया. तर चला, इथे आपली पौष्टिक आणि एकदम चविष्ट झटपट नारळवडी तयार आहे खाण्यासाठी. तर यावर मी थोडेसे पिस्ता अशा पद्धतीने गार्निश केलेलं आहे. पिस्ताच्या जागी तुम्ही खोबऱ्याचा किस पण टाकू शकता, नाहीतर तुम्ही बदामाचे फ्लेक्स टाकू शकता. जे ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडतील ते तुम्ही यावर टाकू शकता. तर अशा पद्धतीने ही नारळवडी तयार होते. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका.